मागील 2 दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या जुन्या पेन्शन योजनेचे पडसाद उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. जुन्या पेन्शन योजनेपासून लांब पळणारे सरकार यानंतर एक पाऊल मागे येत 3 सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारला 3 महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. ही समिती राष्ट्रीय निवृत्ती योजना म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम आणि जुनी निवृत्ती योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल, पण जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यात फरक काय आहे हे आपण समजून घेऊया. जुनी पेन्शन योजना म्हणजे काय? जुन्या पेन्शन योजनेमध्ये 2004 पूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना निश्चित असे एक पेन्शन देत असे. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेळी जो पगार होता त्यावर आधारित होती. या योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना देखील पेन्शन दिली जात होती. पण ही योजना 1 एप्रिल 2004 रोजी बंद करण्यात आली आणि त्याऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम लागू करण्यात आली. तर नॅशनल पेन्शन स्कीम हे काय आहे हेही आपण समजून घेऊ, पण त्यापूर्वी ओल्ड पेन्शन स्कीमचे स्वरूप काय होते हे समजून घेऊया. ओल्ड पेन्शन स्कीमचे स्वरूप. ओल्ड पेन्शन स्कीमच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी निम्मा पगार म्हणून दिला जात होता. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन दिली जात होती. या योजनेत पेन्शन देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणत्याही प्रकारची कपात केली जात नव्हती. या योजनेद्वारे सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय भत्ता आणि वैद्यकीय बिलाची परतफेड करण्याची सुविधा देखील दिली जात होती. या योजनेत सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी दिली जात होती. 2004 साली जुन्या पेन्शन योजनेच्या ऐवजी नवीन पेन्शन योजना आणली गेली. सध्या 1 जानेवारी 2004 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन स्कीम अंतर्गत सेवानिवृत्ती निधी दिला जातो. नवीन पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या 10 ते 14% रक्कम पेन्शनसाठी द्यावी लागते. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10% रक्कम गुंतवावी लागते. नॅशनल पेन्शन स्कीमचं स्वरूप. नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची पेन्शन देखील बाजारातील चढ उतारावर अवलंबून आहे. ही योजना शेअर बाजारावर आधारित असल्यामुळे ती भविष्यासाठी पूर्णपणे सुरक्षित मानली जात नाही. नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी निश्चित पेन्शन देण्याची कोणतीही हमी सरकारने दिलेली नाही. नॅशनल पेन्शन स्कीमद्वारे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना NPS फंडामध्ये 40% रक्कम गुंतवावी लागते. यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशावर देखील कर भरावा लागतो. या योजनेत दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता दिला जात नाही. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील या योजनेत गुंतवणूक करून निवृत्तीनंतर पेन्शन मिळवता येते. मात्र यासाठी NPS नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू आहे. महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेची मागणी होत असताना याआधी देशातील 5 राज्यांमध्ये पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने 1 एप्रिलपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून भीती. देशभरातील काही राज्यांनी ही योजना लागू केल्यामुळे इतर राज्यात देखील ही योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या काही दिवसांपूर्वीच्या रिपोर्टमध्ये जुन्या पेन्शन योजना स्वीकारल्यास अनेक आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात असा इशारा देण्यात आलाय. शिवाय राज्याच्या बचतीवर नकारात्मक परिणाम होईल असं सांगितलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.